या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बे कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने सिद्धेश्वर तलावामध्ये सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करून लेझर शो तयार केला आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून याचं काम सुरू आहे। काम पूर्ण झाल्यानंतर सिद्धेश्वर तलावामध्ये पाणी नाही म्हणून हा लेझर शो आणि रंगीत कारंज सुरू झाला नाही। आता पावसामुळे सिद्धेश्वर तलावात गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। हा लेझर शो शुभारंभ करण्यासाठी 15 ऑगस्टचा म्हणजेच कालचा मुहूर्त निवडण्यात आला होता। काल सायंकाळी 8 वाजता खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह माजी नगरसेवक आणि सुमारे 200 सोलापूरकर उपस्थित होते। मात्र या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ट्रायल रन फेल झाला। लेझर शो सुरू झाला नाही त्यामुळे फक्त ऑडिओ ऐकत नागरिकांना रंगीत कारंज पाहण्यावर समाधान मानावं लागलं। सोलापूर स्मार्ट सिटीनं केलेल्या प्रत्येक कामाबाबत हीच बोंब सोलापूरकरांना पाहायला मिळतीये। उजनी धरण तुडुंब भरेपर्यंत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भीमा नदीतून पाणी सोडलं नाही। धरण 120 TMC पर्यंत भरल्यानंतर पाणी सोडण्याचं शहाणपण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचलं। 106% म्हणजेच 121 TMC पर्यंत धरण भरल्यानंतर आता हे धरण कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून मंगळवारी सकाळी 6:00 आकडेवारीनुसार हे धरण 101% ठेवण्यात आलंय। उजनीतून भीमा नदीत 61,621 विसर्ग कायम असून दौंड मधून 35,463 क्युसेक वेगानं उजनी धरणात पाणी येत आहे। उजनी धरणात 118 TMC एवढा पाणी साठा आहे। हा पाणी साठा आता आणखी कमी केला जातोय। राज्याच्या पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवारी 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। आज सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे। अखेर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे। त्यानिमित्तानं गेल्या काही वर्षांपासूनचा अध्यक्षपदाचा काँग्रेसचा शोधही थांबणार आहे। येत्या 21 ऑगस्टपासून नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे। ही प्रक्रिया 20 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजेच पुढच्या महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे। काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवल्यास गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक वर्तवली जातीये। चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली। बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स। चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर। फोन 8446575721, 84-46-57-51। एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत जात सरकार स्थापन केलं। किंबहुना त्यांच्या बंडापासूनच शिंदे गटाच्या एक ना एक हालचालींवर शिवसेनेतून प्रखर शब्दात टीका केली जाते। आता मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपही झालंय, त्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे। हिंदुत्वासाठी नव्हे तर मंत्रिपदासाठी 50 आमदार शिंदे गटात, एक गट 12 भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे असं सामनात म्हणण्यात आलंय। जे 50 जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपद आणि काही ना काही हवं होतं म्हणून गेले। हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर 1.5 महिन्यानं मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी खातेवाटपही झालं। मात्र खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या
शिंदे गटातील दादा भुसे, संदीप पानभुसे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत। यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे। आता पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटातील मंत्री शंभूराजे देसाई यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ते मंगळवारी मुंबईत बोलत होते। 25 वर्षांपूर्वी भारतात 80% लोक ग्रामीण भागात राहत होते, परंतु आज हे प्रमाण 65% कमी झालंय। शेती परवडत नसल्यानं लोक शहराकडे स्थलांतर करतायत। हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। शेती फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असून ते कठीण नाही। भारतात पाणी आहे पण त्याचं नियोजन नाही, पण शेतकऱ्यांचं सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे असं गडकरी म्हणाले। भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना CSB कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल इनफील्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी। या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल इनफील्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे, कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी शाखेला अवश्य भेट द्या। सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध। चव्हाण मोटर्स 87/10 सुमन नगर बाळे चौक सोलापूर। मोबाईल 77206940 आणि 88058975। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये, त्यामधून GST बाबत माहिती दिली जातीये। एखाद्या व्यक्तीनं निवासी मालमत्ता भाड्यानं घेतली आणि ती व्यावसायिक वापरासाठी वापरली तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला 18% GST भरावा लागेल, अशा आशयाची ती पोस्ट आहे। पण आता सरकारनं स्वतः यावर स्पष्टीकरण दिलं असून व्हायरल होणाऱ्या वृत्ताचं खंडन केलंय। सरकारनं भाड्याच्या घरावर कोणत्याही प्रकारचा GST जाहीर केलेला नाही असं स्पष्ट केलंय। फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम म्हणत संभाषणाला सुरुवात करण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यानंतर सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या निर्णयाला रजा अकादमीनं विरोध केलाय। तर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील विरोध केलाय। त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांवर हल्ला बोल केलाय। हॅलो हा शब्द 18व्या शतकात आला, या शब्दाचा खरा अर्थ आश्चर्य व्यक्त करणं असा होता असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। त्यामुळे मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे 26 जानेवारी पर्यंत आम्ही अभियान करणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोड वर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर्ड प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे। रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी साइटवर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर। संपर्क 99 75 27 35 69 आणि 84 46 12 33 16।